नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता, तर ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली पाकिस्तानी महिला गायिका कोण ठरली आहे. तर आरोज आफताब या ग्रॅमी पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या पाकिस्तानी महिला गायिका ठरलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या मोहब्बत या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिकल परफॉर्मन्स श्रेणीतील पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि तसेच या ग्रॅमी पुरस्कारामध्ये सर्वाधिक पुरस्कार आणि सर्वाधिक नामांकन कोणाला मिळालेले आहे, तर जॉन बॅटिस्ट यांना सर्वाधिक पुरस्कार आणि सर्वाधिक नामांकन मिळालेले आहे. आणि हा पुरस्कार कधीपासून देण्यात येत आहे, तर हा पुरस्कार 1959 पासून देण्यात येत आहे. आणि आता जो तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं खाली कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा, त्यामुळे हे जे प्रश्न आहेत हे तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील. तर आता आजच्या सेशनचा पहिला प्रश्न पहा. 2021 साठीचा सरस्वती सन्मान कोणाला जाहीर झाला आहे. आता या प्रश्नामध्ये कोणत्या पुरस्काराविषयी बोललेला आहे, तर सरस्वती सन्मान या पुरस्काराविषयी बोललेला आहे. आणि याआधी जर तुम्ही काही परीक्षा दिलेल्या असतील तर तुम्हाला माहित असेल की परीक्षेमध्ये सरस्वती सन्मान या पुरस्कारावर हमखास प्रश्न विचारण्यात येतो, त्यासाठी हा प्रश्न IMP म्हणून नोट करून घ्या. आणि आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे, तर रामदर्श मिश्रा यांना 2021 साठीचा सरस्वती सन्मान जाहीर झालेला आहे. आणि यांच्या कोणत्या कलाकृतीसाठी यांना पुरस्कार देण्यात येत आहे, तर मैं तो यहां हूं या कविता संग्रहासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे ते 31वे विजेते ठरलेले आहेत, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता या पुरस्काराविषयी इतरही काही महत्वाचे पॉइंट आहेत ते सुद्धा नोट करून घ्या. तर पहा, हा पुरस्कार 1991 पासून देण्यात येत आहे. आणि कोणत्या संस्थेद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो, तर KK बिर्ला फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि हा पुरस्कार भारतीय नागरिकाने कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित केलेल्या साहित्य कृतीलाच देण्यात येतो. आणि यामध्ये बक्षिसाचं स्वरूप काय आहे, तर यामध्ये मानपत्र, मानचिन्ह आणि 15 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येते. आणि पहिला सरस्वती सन्मान कोणाला देण्यात आलेला आहे, तर हरिवंश राय बच्चन यांना 1991 हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि या पुरस्काराचे मराठी विजेते कोण कोण आहेत, तर पहा, शरण कुमार लिंबाळे यांना 2020 मध्ये सनातन या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसेच महेश एल कुंचलवार यांना युगांतर या पुस्तकासाठी, आता इथं 2002 आहे, 2022 नाही, तर 2002 साठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. विजय तेंडुलकर यांना कन्यादान या पुस्तकासाठी 1993 मध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर पहा, एवढी सगळी माहिती याविषयी नोट करून घ्या. आणि आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कवल उठावी ऍप लॉन्च केले आहे, तर नुकतेच आता तामिळनाडू राज्याने कवल उठावी हे ऍप लॉन्च केलेलं आहे. आणि या ऍपचा उपयोग काय असणार आहे, तर नागरिकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांशी संपर्क साधण्यास हे ऍप मदत करणार आहे. तर लक्षात राहू द्या, तामिळनाडू राज्यानं कवल उठावी हे ऍप लॉन्च केलेलं आहे. आणि तसेच आता इथे तामिळनाडू विषयी बोललेलं आहे, तर तामिळनाडू विषयी काही पॉइंट लक्षात राहू द्या. तर पहा, आता नुकतंच भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना तामिळनाडूमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच रस्त्यावरील प्राण्यांसाठी अँब्युलन्स सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे, तर तामिळनाडू आहे. आणि डडॉंग या माशासाठी भारतातील पहिले राखीव संवर्धन क्षेत्र स्थापण्याची घोषणा तामिळनाडूने केलेली आहे. देशातील पहिला व्हर्टिकल लिप रेल्वे सी ब्रिज तामिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. आणि भारतातील पहिले डिजिटल खाद्य संग्रहालय सुद्धा तामिळनाडूमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि तामिळनाडूने नुकतीच सागरी प्राण्यांच्या रक्षणासाठी मरीन एलिट फोर्सची सुद्धा स्थापना केलेली आहे. आणि नुकतेच आता तामिळनाडूच्या नर्सिंग पेट्टाई नागस्व या वाद्याला GI टॅग देण्यात आलेला आहे. तर एवढे सगळे तामिळनाडू विषयीचे महत्वाचे पॉइंट आहेत, तर हे पॉइंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता आपण प्रश्न क्रमांक तिसरा पाहूया. एशियन डेव्हलपमेंट आउटलुक 2022 नुसार 2022-23 मध्ये भारताचा अंदाजे विकास दर किती असेल. आता हा जो एशियन डेव्हलपमेंट आउटलुक आहे, हा एशियन डेव्हलपमेंट बँकेद्वारे प्रकाशित करण्यात येतो. आणि या प्रकाशनानुसार 2022-23 मध्ये भारताचा अंदाजे विकास दर हा 7.5% असेल. आणि तसेच हाच दर 2022-23 मध्ये 8% असेल असंही यात सांगितलेलं आहे. आणि जर आपण आशियापैकी फक्त दक्षिण आशियाचा विचार केलास, हा दर 7% असेल असं सुद्धा या अहवालामध्ये सांगितलेला आहे. आणि मी तुम्हाला आता सांगितलेला आहे, हा अहवाल एशियन डेव्हलपमेंट बँकेद्वारे प्रकाशित केला जातो. तर या बँकेविषयी पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर पाहता, एशियन डेव्हलपमेंट बँकेची स्थापना कधी झालेली आहे, तर 19 डिसेंबर 1966 मध्ये या बँकेची स्थापना झालेली आहे. मग याचं मुख्यालय कुठे आहे असा सुद्धा यामध्ये परीक्षेत प्रश्न विचारण्यात येतो, तर फिलिपिन्स मधील मनिला येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत, तर मात्सा सुगु असाकावा हे याचे अध्यक्ष आहेत. आणि या एशियन डेव्हलपमेंट बँकेचे किती देश सदस्य आहेत, तर 68 देश हे या एशियन डेव्हलपमेंट बँकेचे सदस्य आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या संस्थेने स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे, तर नुकताच स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन हा रिपोर्ट UNFPA या संस्थेने प्रकाशित केलेला आहे. आता UNFPA म्हणजे काय,
तर युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड असे याचं पूर्ण स्वरूप आहे आणि या संस्थेद्वारे हा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि यावेळेसच्या रिपोर्टचा विषय काय होता तर सीइंग द अनसीन द केस फॉर ऍक्शन इन नेग्लेक्टेड क्रायसिस ऑफ अनइंटेंडेड प्रेग्नेसी असा या रिपोर्टचा यावेळेसचा विषय होता. तर लक्षात राहू द्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट हा UNFPA द्वारे प्रकाशित करण्यात येतो कारण परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. नुकतेच महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर आता ही जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे याचं विजेतेपद पृथ्वीराज पाटील यांनी पटकावलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी मुंबईच्या विशाल बनकर यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि आता हे जे पृथ्वीराज पाटील आहेत हे कोल्हापूरचे मल्ल आहेत आणि तब्बल 21 वर्षांनी कोल्हापूरच्या मल्लाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि याआधी 21 वर्षापूर्वी ही स्पर्धा कोल्हापूरच्या विनोद चोगुले या मल्लानं जिंकली होती. आणि पाहता येतं तुम्हाला ऑप्शनमध्ये ज्ञानेश्वर गादेकर हे नाव दिसायला तुम्हाला आठवत असेल तर पहा ज्ञानेश्वर गादेकर यांनी नुकतीच विदर्भ केसरी ही स्पर्धा जिंकलेली आहे. यांचं नाव सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. वन्यजीवांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे तर नुकतेच आता इक्वाडोरनं वन्यजीवांना कायदेशीर अधिकार दिलेले आहेत आणि असा करणारा इक्वाडोर हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. तर लक्षात राहू द्या वन्यजीवांना कायदेशीर अधिकार देणारा इक्वाडोर हा जगातील पहिला देश आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. प्रधानमंत्री मुद्रा योजनेला नुकतीच किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर नुकतीच आता प्रधानमंत्री मुद्रा योजनेला 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि पहा एकदम चांगल्या क्वालिटीचा प्रश्न आहे. असे प्रश्न सोडवण्याआधी तुम्हाला आता ही योजना कधी सुरू झालेली आहे हे माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच तुम्ही असे प्रश्न सोडवू शकता. तर लगेच नोट करून घ्या प्रधानमंत्री मुद्रा योजना कधी सुरू झालेली आहे तर 8 एप्रिल 2015 ही योजना सुरू झालेली आहे. आणि या योजनेअंतर्गत काय केलं जातं तर लघु किंवा सूक्ष्म उद्योजकांना 10 लाखापर्यंतचं कर्ज या योजने अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येतं. तर ठीक आहे एवढे पॉइंट तुमच्या लक्षात आले असतील. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. तर आता पहा नुकतंच HDFC लिमिटेडचे HDFC बँकेत विलीनीकरण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आता या विलीनीकरणानंतर HDFC लिमिटेडची HDFC बँकेत किती मालकी असेल असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या विलीनीकरणानंतर 41% मालकी ही HDFC लिमिटेडची असणार आहे. आणि आता हे HDFC लिमिटेडचे शेअर होल्डर्स आहेत त्यांना आता त्यांच्या 25 शेअरसाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स मिळणार आहेत. आणि तसेच आता हे विलीनीकरण झाल्यानंतर HDFC बँक ही 100% सार्वजनिक भागधारकांची मालकी असणारी बँक बनणार आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने खालील पैकी कोणती वेबसाईट लॉन्च केली आहे तर नुकतीच आता केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने Temple 360 ही वेबसाईट लॉन्च केलेली आहे. आणि या वेबसाईटचं अनावरण केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि आता या वेबसाईटचा उपयोग काय असणार आहे तर आता तुम्ही घर बसल्या सुद्धा कोणत्याही मंदिरामधील देवाचं ई दर्शन घेऊ शकणार आहात. आणि या ई दर्शनाबरोबरच यामध्ये ई प्रसाद आणि ई आरतीची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. 2022 कतार फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या बॉलचे नाव काय आहे. तर आता येथे तुम्हाला हे बॉल दिसत असेल आता या बॉलचं नाव काय आहे तर अल रिहला असे या बॉलचं नाव आहे. काय आहे तर अल रिहला असे या बॉलचं नाव आहे. आणि आता ही जी बॉल आहे ही कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे तर आदिदास या कंपनीने ही बॉल तयार केलेली आहे. आणि याआधी 2018 जे विश्वचषक झालं होतं त्यामधील बॉलचं नाव काय होतं तर Telstar 18 असं त्या बॉलचं नाव होतं. आणि त्याआधी 2014 जी बॉल होती त्याचं नाव ब्राजुका होतं. आणि 2010 फिफा विश्वचषकामधील बॉलचं नाव जाबुलानी असं होतं. आणि या चारही बॉल कोणत्या कंपनीनं तयार केलेले आहेत तर आदिदास याच कंपनीनं या चारही बॉल तयार केलेले आहेत. तर आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. केंद्र सरकारने नवे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि आजचं सेशन येथे संपलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये सुद्धा आपण अत्यंत महत्वाचे असे 10 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आजच्या सेशनला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.